आपल्या सोबत गिरीश महाजन आहे, ज्यांचं थोड्या वेळापूर्वी विधानसभेत निलंबन झालेलं आहे. जो दावा भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्षांनी केला की सभागृहाचं कामकाज जेव्हा तहकूब झालं त्यानंतर दालनामध्ये जी बैठक झाली त्यावेळी काही भाजपच्या आमदारांनी त्यांना त्यांच्या अंगावर धावून गेले, त्याचबरोबर त्यांना शिवीगाळा केला आणि आपलं त्याच्यात नाव निलंबन केलेल्या यादीमध्ये. अतिशय असत्य आहे भास्करावना, तुम्ही वैयक्तिक जाऊन विचारा. म्हणजे माझ्याबद्दल मी सांगेल पर्टिक्युलर की त्या ठिकाणी निश्चित वातावरण तापलेलं होतं आणि तिथे काही इतर पक्षांनी पण सत्ताधारी पक्षांचे आमदार त्या ठिकाणी होते आणि ते सुद्धा हातापायीवर आलेले होते, ते सुद्धा हातापायीवर आले. त्या ठिकाणी मध्यस्थी करून माननीय विरोधी पक्षनेते अक्षरशः आडवे झालेत. मी स्वतः त्या ठिकाणी भास्करावांना अगदी धरून होतो, त्या ठिकाणी मी आडवा झालेलो पडलो होतो. त्यांना विचारा, ते नाही म्हणतील तर मग मी जबाबदार. परंतु अशा पद्धतीने खोटे आरोप करायचे, खोटं बोलायचं आणि असं कुठेतरी आपली संख्याबळ कमी करण्याच्या दृष्टीने आम्हाला सस्पेंड करायचं, तर हे मला वाटतं अतिशय अयोग्य आहे, अतिशय अयोग्य आहे. भास्करराव सुद्धा चिडलेले होते, भास्करराव सुद्धा जे शब्द बोलत होते ते सुद्धा असंवैधानिक होते. त्यांनी सुद्धा दावा केलाय की मी एकही शब्द असंवैधानिक बोललो नाही, मला आई आणि बहिणीवरून शिवीगाळ झाली. नाही, आई बहिणीवरून कोणी शिवीगाळ त्या ठिकाणी केली नाही. आमदार अमोरसमोर भिडले होते म्हणून जरा त्यांच्यावर शाब्दिक चकमक निश्चित झालेली होती. त्यांच्याबद्दल कोणी बोललेलं नव्हतं, कोणी बोललेलं नव्हतं. मी त्या ठिकाणी टोकाची कारवाई, एक वर्षासाठी निलंबन करण्याची टोकाची कारवाई का करावी लागली? सत्ताधारी पक्षांना तेच पाहिजे, त्यांना आमची संख्याबळ घटवायचं आहे, त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न चाललेला आहे. का घटवायचं, काय कारण? नाही, त्यांना माहिती आहे अध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत पुढे या ठिकाणी आणि त्यांना संख्याबळ जाणवून आमचं घटवायचं आहे, सभागृहाचं संख्याबळ आमचं कमी करायचं आहे. तर त्यामुळे मला वाटतं की त्यांनी हा जाणूनबुजून केलेला हा सगळा केविलवाणा प्रयत्न आहे. तुम्ही आता रस्त्यावर, म्हणजे आता निलंबन झालेलं, आता याच्या पुढे तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही सभागृहात येऊ शकत नाही. आमचे नेते आहेत, विरोधी पक्षनेते, ते जी भूमिका घेतील ते आम्ही त्याप्रमाणे आता कारवाई करू. धन्यवाद. हे होते गिरीश महाजन, ज्यांचं निलंबन झालेलं आहे आणि प्रामुख्याने त्यांचा दावा आहे की कुठल्याही भाजप आमदारांनी अशा पद्धतीची शिवीगाळ केली नाही. भास्कर जाधव जे तालिका अध्यक्ष आहेत ते सुद्धा आक्रमक होते सभागृहामध्ये, त्यामुळे सभागृहात सत्ताधारी पक्षाकडनं केलेला दावा आणि आता विरोधक करत असलेला दावा याच्यात तफावत असलेली आपल्याला पाहायला मिळते. दीपक बातुसे, Z24 मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे Z24.